गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे गणेश मूर्ती शाळांमध्ये मूर्तीकारांची घाई दिसून येते आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश शाळांमध्ये सध्या रात्रंदिवस काम सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध गणेश शाळा असलेल्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी इथले आनंद माडे यांनी जवळपास 500 जास्त बाप्पाच्या मूर्तींचा रंगकाम पूर्ण केलं आहे. याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी. गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेत आणि एकंदरीत गणेश शाळांमध्ये शेवटचा हात फिरवताना आपण पाहू शकतो कोकणातली मूर्तिकार अतिशय सुबक मूर्त्या बनवल्या जातात आणि कोकणातील जी गणेशोत्सव आहे तो एक विशेष ठरतो. त्यामुळे आपण पाहू शकता कशा प्रकारे ही आहे पिंगोळी काळे पाणी येथील माडी आर्ट्स यांच्या या कलाशाळेतील या गणेश मूर्ती अतिशय सुबक अशा या गणेश मूर्ती रंगवल्या गेलेल्या आहेत आणि अवघे काही दिवस असताना एक दोन दिवस असताना यांचं इथून जे भाविक असतील ते यांना घेऊन जाणार आणि मनोभावे त्याचं पूजन करणार आहेत. ही एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक प्रसिद्ध अशी मूर्तीशाळा आहे आणि या मूर्तीशाळेत अशा प्रकारच्या हे गणरायाच्या मूर्ती बनवल्या तर आपण पाहू शकतो आणि 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत गणेश मूर्ती. आता जे भाविक असतील ते घेऊन जाणार आहेत, परंतु शेवटचा हात म्हणजे जी काही कलाकुसर असेल ती केली जाते. कॅमेरापर्सन सुरेश सा, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.